नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगरा हवामान हो अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान हो परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणारे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघू शकता उत्तर भारतामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार आहे त्यामुळे सध्या ईशान्य मान्सून आणि पश्चिमी आवर्तन या दोन्ही प्रणालीमुळे भारतात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होतं आहे उत्तर भारतातील पश्चिमी आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि आजपासून तिला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे त्याचबरोबर दक्षिण भारतातील पावसात जोरही आता वाढणार आहे त्यामुळे केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात या पावसाचा सध्या परिणाम होणार नाही मात्र ढगाळ वातावरण रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज पाच तारखेला सम समोरील उपग्रह छायाचित्रात बघतो आहोत आपण कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि गोव्यामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात उद्याही राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला अर्थात या मॉडेलनुसार दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात दोन्हीकडे पावसाचं प्रमाण राहणार आहे अतिवृष्टीचा प्रभाव हा दक्षिण भारतात असणार आहे तर बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव उत्तर भारतात राहणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये मात्र पुढील दहा दिवस पावसाची शक्यता नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा महाराष्ट्रात जवळपास पुढील पंधरा दिवस अधूनमधून केवळ ढगाळाप्रस्ती निर्माण होणार आहे मोठ्या पावसाचं किंवा कोणत्याही प्रकारच्या वादळी पावसाचं वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार थंडीचा प्रभाव काही जिल्ह्यांमध्ये आहे यात खास करून नाशिक पूर्व अहमदनगरचा बहुतांश भाग छत्रपती संभाजीनगर बीड पुणेपूर्व सातारापूर्व सोलापूरच्या उत्तर भागामध्ये लातूर आणि धाराशिवच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीचा प्रभाव सध्या वाढलेला आहे सहा तारखेलाही या विभागात थंडी राहण्याची शक्यता आहे इतरत्र थंडीचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे दहा तारखेपासून थंडीचा प्रभाव पुन्हा वाढण्यास महाराष्ट्रात सुरुवात होईल की अकरा तारखेला थंडीच्या लाटेचा संभव बऱ्याच विभागात निर्माण होतो आहे बारा तारखेला महाराष्ट्रात प्रचंड थंडी असणार आहे त्यामुळे त्या दृष्टीचा अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर केला जाईल परंतु शेतकऱ्यांनी सावधान राहण्याची गरज आहे असं वाऱ्यांच्या दृष्टीने निरीक्षण केलं तर ईशान्य मान्सूनचे वारे सक्रिय असून दक्षिण भारतात पाऊस वातावरण तयार होतं आहे बंगालच्या उपसागरातून एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून आठ नऊ तारखेला एक कमीदाबाचं वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव तसा दक्षिण भारतातच पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात या कमी दाबाचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो आहोत की बंगालच्या उपसागराच्या दिशेने एक कमी दाब येतो आहे याला कुणी हे म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु हा एक तीव्र कमी दाब असणार आहे याचा सध्या दक्षिण भारतावरच प्रभाव पडेल एकदा भूभागाला धडकल्यानंतर याचा वेग कमी होतो आणि उरलेला अंश हा अरबी समुद्रात पुढे सरकत राहील त्यामुळे याचा तसा महाराष्ट्रावर किंवा भारताच्या इतर भागावर विशेष परिणाम होणार महाराष्ट्रात वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल याच काळात उत्तर भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डब्ल्यू डीनचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि बर्फवृष्टी होणार आहे सध्याच्या वातावरणानुसार दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील खास करून कोल्हापूर सांगली सोलापूर या विभागांमध्ये ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होते अरबी समुद्रातही गोव्याच्या दरम्यान पाच सहा तारखेला पावसाधारण तयार होणार आहे परंतु हे संपूर्ण अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे तसा त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर फारसा पडणार नाही सहा तारखेला अधूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होणार आहे आपण बघतो नंदुरबार धुळे जळगावमध्ये ढगाळ परिस्थिती मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे हलका शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी होऊ शकतो बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये दक्षिणी जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु विशेष पावसाची शक्यता आपल्याला विशेष कुठे दिसत नाही आहे वाऱ्यांचा प्रभाव अकरा तारखेपासून जवळपास तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच विभागात खास करून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागात मोठ्या प्रमाणात वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला दिसेल अगदी चौदा तारखेपर्यंत आपण बारकाईने हवामान अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकारस्थिती निर्माण होते अरबी समुद्रात चक्रकारस्थिती निर्माण होते परंतु वाऱ्यांची दिशा आता उत्तरेकडून झालेली आहे त्यामुळं समुद्रांमध्ये अंतर्गत भागात हे वातावरण सगळं सरकत आहे त्याचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर परिणाम होणार नाही कारण सध्या भारतामध्ये जवळपास एकशे चौदा हेक्टापासकल हवेचा दाब केवळ किनारपट्टी भागांमध्ये तो एकशे दहा पासकल आहे सध्या आपण बघतो की आजपासूनच उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीला सुरुवात होते त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यासाठी हे संपूर्ण वातावरण कारणीभूत ठरणार आहे दिल्लीतील हवामान अत्यंत प्रदूषित झालं असल्यामुळे दिल्लीतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे थंडीमध्ये थंडीच्या काळात कधीकधी धुळीकरांचा प्रभाव वाढतो आणि पर्यायाने वातावरण घातक बनतं त्यामुळे अशा वेळेससुद्धा सर्वांना काळजी घेण्याची गरज असते एकापाठी एक, एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत आणि त्याचा परिणाम भरपूरशी या ठिकाणी होणार आहे पर्यायाने खूप मोठ्या प्रमाणात थंडी अकरा बारा तेरा चौदा तारखेला निर्माण होईल अशा अंदाज आहे थोडक्यात सारांश सांगायचं झालं तर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती पुढील दहा दिवस असणार नाही अकरा बारा तारखेनंतर थंडीचं प्रमाण वाढणार आहे थंडीच्या लाटेचा संभाव आहे एकूणच वातावरणात आता बदल होतो आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे आपणास या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય બે રજા